नव्या राष्ट्रीय निवड समितीच्या नियुक्तीसाठी क्रिकेट सल्लागार समिती येत्या 2 दिवसात नेमण्यात येणार आहे अशी माहिती भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष सौरभ गांगुली यांनी दिली. माजी कर्णधार कपिल देव यांच्या नेतृत्वाखालील आधीच्या क्रिकेट सल्लागार समितीने पुरुषांच्या मुख्य प्रशिक्षकाची नेमणूक केली आहे. त्यामुळे 3 वर्षांच्या कार्यकाळासाठी नेमल्या जाणाऱ्या नव्या सल्लागार समितीपुढे निवड समितीच्या नियुक्तीचे आव्हान असेल अशी माहिती गांगुलीने दिली. सध्याच्या निवड समितीचे प्रमुख MSK प्रसाद आणि सदस्य गगन कोडा यांचा कार्यकाळ संपला असून जतीन परांजपे, शरणदीप सिंग आणि देवांग गांधी यांच्या कार्यकाळाचे 1 वर्ष बाकी आहे. क्रिकेट सल्लागार समिती नेमताना हितसंबंधांचा विषय वारंवार वादग्रस्त ठरला आहे. महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर, VVS लक्ष्मण आणि कपिल देव यांच्यावरही हितसंबंधांचा ठपका ठेवत BCCI नीती अधिकाऱ्यांनी त्यांना सुनावणीस हजर राहण्याचे निर्देश दिले आहेत. ब्युरो रिपोर्ट, झूम ऑन न्यूज, कलकत्ता.